पुढील आठवड्यात सुनावणीचं नियोजन जे आहे ते तुम्ही करताय, नेमकं काय आहे? नाही, मी माझा पूर्वनियोजित दिल्ली दौरा होता. ह्या दिल्ली दौऱ्यात माझ्या अनेक भेटीगाठी होत्या, त्यातल्या काही भेटीगाठी ह्या कायदे तज्ञांसोबत होत्या. एकूण जी डिस्क्वालिफिकेशन संदर्भातला हा कायदा जो आहे हा इव्हॉल्विंग कायदा आहे, ह्याच्यात बदल होत राहतात. ह्याच्यात एकेका प्रत्येक परिस्थिती अनुसार वेगवेगळ्या या कायद्यात बदल होत असतात. त्यामुळे एकूण सुप्रीम कोर्टमध्ये जी याचिका दाखल झाली आहे त्याच्यात झालेली ऑर्डर जी आहे, किंवा एकूण या कायद्यात अजून काय संशोधन करण्याची गरज आहे, किंवा ह्याचं इम्प्लिमेंटेशन कसं कोणत्या रीत्या योग्य होणं आवश्यक आहे, या संदर्भातल्या अनेक विषयांवरती माझी अनेक तज्ञांबरोबर चर्चा झाली. काय नियोजन पुढील आठवड्यापासून? आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिलेले होते, आणि तसंही आमची सुनावणी 14 तारखेला झालेली आणि आमची शेड्यूल सुनावणी होतीच, त्यामुळे येत्या आठवड्यात आम्ही निश्चितपणे सुनावणी घेऊन जे प्रोसिजरल एस्पेक्ट असतील त्या संदर्भातला निर्णय घेऊ. पक्षाच्या प्रमुखांना सुद्धा बोलवलं जाईल अशी गरज पडली तर त्यांनाही बोलवण्यात येईल. तर अजित पवार गटाकडून काही तक्रार, आमदार तक्रार अशी याचिका आलेली आहे का? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कडून पूर्वी ज्या याचिका आल्या आहेत तेवढ्याबद्दलच मला सध्या माहिती आहे. ऐतिहासिक निकाल लागण्याची शक्यता आहे, कारण भविष्यात राष्ट्रवादीच्या संदर्भात देखील हा निकाल येऊ शकतो. जर या बाबतीतली चर्चा कोर्टात झाली तर 100% निकाल हा उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने लागेल. खरं तर अपेक्षा होती की स्वाभिमानी महाराष्ट्राचे स्वाभिमानी अध्यक्ष हे महाराष्ट्रामध्येच बसून योग्य असा निर्णय घेतील. निर्णय घेण्यासाठी त्यांना दिल्लीत जावं लागलं आणि चर्चा करावी लागली, हीच गोष्ट दुर्दैवी आहे. पण ते निकाल उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने देतील असं वाटत नाही. एक तरी ते उशीर करतील, नाही ते शिंदे साहेबांच्या बाजूने निकाल देतील, कारण कदाचित त्यांनाही असं वाटतं की हे 16 आमदार अपात्र झाले पाहिजे. पण आपण जर केले, म्हणजे त्यांनी जर केले, तर भाजपवर खापर फुटेल. ते जर कोर्टाच्या माध्यमातून झालंय तर बोलणं सोपं पडेल की कोर्टाने त्यांना अपात्र केलं. मग हे जे 16 आहेत आणि त्यातले काही मंत्री आहेत, ते मंत्रीपदं भाजपच्या नेत्यांना दिली जातील, त्यामुळे येणारा निकाल हा कोर्टाच्या माध्यमातूनच घेतला जाईल असं आम्हाला वाटतं.